असं आहे का? कोणतं करत भक्तांसाठी खिचडी वाटप करत आहेत. नमस्कार मंडळी, मी राजश्री काटकर. आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. आपण आहोत परभणी मधल्या लक्ष्मीनगर येथे आणि सर्वांनाच माहित आहे की 11, 12, 13 तारखेला परभणी मध्ये हनुमान कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कथेला आणि या कथेमध्ये येणाऱ्या भावी भक्तांसाठी काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अन्नदान वाटप करत आहेत, त्यामध्ये खिचडी बनवत आहेत. ती खिचडी कशी बनवत आहेत आणि कथेचं आयोजन कसं केलेलं आहे ते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर पाहू शकता या ठिकाणी खिचडी बनवण्याची तयारी चालू आहे आणि कथेला येणाऱ्या सर्व भक्तांसाठी 3 दिवस या ठिकाणी जेवणाची सोय केलेली होती. आणि इथे पाहू शकता तुम्ही 50 क्विंटलची खिचडी बनवण्याची तयारी चालू आहे. आता काय टाकत आहे त्यामध्ये? अच्छा, किती आहे? 2 किलो. आणि खिचडी किती किलोची आहे? 25 किलोची. सकाळी कधी आलात या ठिकाणी? अच्छा, आता हे किती वेळ आता सुरू कधी झालं की लगेच वाटप का? अच्छा, आज कधी तर लास्ट दिवस आहे वाटत. बघू शकता कथा ऐकण्यासाठी भरपूर भावी भक्त येतच आहेत. काय आहे ते? जिरे. किती आहे? 200 ग्रॅम. अच्छा, हे काय आहेत? 6 जिरे. किती? 100 ग्रॅम. कोणता? लवंग, इलायची. अच्छा, किती आहे खडे मसाले? किती आहे? अच्छा, त्यामध्ये बघू शकता खडे मसाले टाकलेत. काय आहे? कांदा. किती घेतलाय? 3 किलो. अच्छा, त्यामध्ये कांदे टाकलेत. मिरच्या किती आहेत? 4 किलो. आलू किती आहेत? 2 किलो. अच्छा, आलू आणि टमाटे टाकले. कोथिंबीर. Thank you.
कसुरी मेथी कितीचं पॅकेट आहे ते? 100 ग्रॅम. त्यावरून थोडे टमाटे टाकले. बघू शकता पिण्याच्या पाण्याची सोय पण केलेली आहे. त्यामध्ये पाणी टाकण्यात आले. आपण पाणी किती टाकलेलं आहे? 40 लिटर. अच्छा, फोडणी झाली का? आता काय काय राहिले टाकायचं? अच्छा, आता खिचडी शिजायला किती वेळ लागते उकळायला? अच्छा, तांदूळ टाकायचेत ना? तांदूळ टाकायचे नाही. तांदूळ कोणते वापरलेत? चांतारा. अच्छा, कोलम. बघू शकता छान अशी उकळी येत आहे. माझं नाव प्रतीक पंडितराव पवार आणि मी इथला स्टॉप आहे परभणीचा. अच्छा, परभणी शहरात बागेश्वरधाम महाराजाची भव्य हनुमान कथा आहे. त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं महाप्रसाद करणार राजीव गांधी कॉलेज. अच्छा, मागच्या वेळेस शिवपुराण कथा बी झाली होती, त्यावेळेस बी आम्ही पाणी वाटप करून गेलो भाविकांसाठी. अच्छा, आणि कथा किती वाजता सुरू होते? शेवटचा दिवस आहे, कथा 11 तारखेला सुरू झाली. अच्छा, शेवटची कथा म्हणतात. अच्छा, आणि तुम्हाला कल्पना कशी आली की या कथेमध्ये आपण पण थोडस अन्नदान करावं? ते आता आम्ही सगळे भानुमानचे भक्त आहेत, आम्हाला वाटलं की आता करावं, म्हणजे शेवटचा दिवस आहे स्वेच्छेने. अच्छा, स्वेच्छेने तुम्ही हे खिचडीचं वाटप करत आहात. जवळपास 7-8 जण आहेत. अच्छा, 7-8 जण आहेत. काही जण आज ते कामानिमित्त.